नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांची गोष्ट। भारताच्या स्वतंत्र चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे लोकमान्य टिळक। टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक। लहानपणी त्यांना सर्व बाळ म्हणूनच संबोधत। बाळ तसा हुशार विद्यार्थी होता। गणित व संस्कृत त्यांचे आवडते विषय होते। एकदा बाळाच्या वर्गात परीक्षा सुरू होती। गणिताची प्रश्नपत्रिका हाती येताच बाळाने प्रश्नपत्रिका वाचली। त्यात 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे लिहिण्याविषयी सूचना देण्यात आली होती। मात्र बाळाने 5ही प्रश्नांची उत्तरे लिहिली आणि शेवटी लिहिले की कोणतेही 4 उत्तरे तपासा। बघा केवढा हा आत्मविश्वास। असा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करायचा असेल तर अभ्यासाशिवाय कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही। तर मित्रांनो, या गोष्टीतून तुम्हाला काय बोध मिळाला सांगा बरं। थँक्यू फॉर वॉचिंग।